तुझ्या वाऱ्याने बघा हलतंय ते डार्क बॅकग्राऊंड पाहिजे ऍक्च्युली म्हणजे ब्लॅक देऊ का कधी ब्लॅक तुम्हाला एक काम करा तुम्ही थांबा कुठे पाहिजे तो खाली बसू ना एक मिनिट खाली बसू विमान दिसलं पाहिजे जा जाऊ अजून स्क्रीन दाखवा जाऊ दे अजून जाऊ गुड करेक्शन लँड लँड पॉवर बॅक पॉवर बॅक डाऊन उच्च केले भेटत बनवलेला आहे त्याच किती वेट आहे किती उंचीवर तो उडतो आणि किती सेकंदापर्यंत तो उडलेला आहे काय सांगा आत्ता जे मी रेकॉर्ड केलेलं आहे म्हणजे रेकॉर्ड झाला रेकॉर्ड करणे हा उद्देश नव्हता पण सध्या जे विमान बनलेलं आहे ते अतिशय हलकं आहे त्याचं वजन आहे 0.77 ग्राम किंवा 770 मिलीग्राम त्याचा साईज आहे 28 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर आणि एक छोट्याशा रबराच्या ताकदीवर ते उडणारं विमान आहे की जे विमान फक्त मोठ्या हॉलमध्ये उदाहरणार्थ बॅडमिंटन हॉल हे उडलं लागतं याला उडायला जीव जरी राहत असला तरी पण त्याचा डिझाईन असा आहे की ते 30 फुटापर्यंत उंच जाऊ शकतं आणि 27 सेकंदापर्यंत सध्या ते उडलेलं आहे पण योग्य रबर बँड मला मिळाला अमेरिकेतनं की अजून चांगलं ते उडू शकतं जास्त वेळ उडू शकतं हा प्लेनचा रेकॉर्ड कुठे कुठे नोंदला हा सध्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेला आहे त्याच्यानंतर लगेचच 20 दिवसानंतर आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि आता लवकरच त्याची स्क्रुटनी सुरू होईल इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची एंट्री होणार आहे काय सांगाल सर याच्यामध्ये म्हणजे काय काय लावण्यात आलेलं आहे काय काय तुम्ही त्याच्यामध्ये
उपयोग केलेला आहे बनवून. याच्यामध्ये 90% जो वस्तू आहे ती माझ्या घरात असलेला बालसावूळ, आम्ही जे सगळे विमानं बनवतो बालसावूळ अतिशय हलकं लाकूड असतं आणि मऊ असतं आणि मजबूत पण असतं, तर ते आणि शेविंग ब्लेड आपली दाढी करायची तिचा वापर केलेला आहे आणि बारीक बारीक त्यातनं काड्या काढून त्याचं डिझायनिंग केलेलं आहे आणि फेविक्विक जेल वापरलेला आहे मी आणि बारीक गिटारची जी तार असते ती बारीक तारांचे तुकडे वापरलेले आहे आणि वाया गेलेली रिफिलचे काही तुकडे वापरलेले आहे मी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी एक आहे की त्याच्यामध्ये जे कव्हरिंग आहे ते मायलार नावाचं एक जगात सर्वात पातळ फिल्म असते, पॉलिस्टिरीन टाईप असते ती, प्लास्टिक फिल्म अतिशय हलकी, त्याचं कव्हरिंगला उपयोग केलेला आहे, थोडंसं फेविकॉल वापरलेलं आहे, फेविकॉल आणि पाणी.